अग खर ओळखता येते का नाही बघा हट वडीचा पोरीचं खर आणि एवढंच नाही त्या दिवशी कीर्तिकरांच्या घरी त्या शिल्पीची मैत्रीण ती दुसरी तिसरी कोणी नसून हटवाडीची पोरगी होती ए बाई आश मी समजत होतो त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त पोचलेली पोरगी म्हणजे शिला देवी मानलं तुम्हाला ती शेर असेल पण तुम्ही सव्वाशे राहत आता तुम्ही घरकारण वगैरे सोडा आणि एक डिटेक्टिव्ह एजन्सी काढा साहेब पटलं ना तुम्हाला खाटवाडीची पोरगी घरकारणच नाही तर तुमचं राजकारण सुद्धा बिघडवते पण आता बास झालं आता मी हिला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार तुम्ही काय करू नका आता जे काय करायचं ते मी करीन ओ सुशीला देवी नाराज होऊ नका एखादी बातमी कशी वापरायची तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त कळते काम चांगले केले पण त्याचा ढिंडोरा पिटू नका आपल्याला जे कळलंय कोणाला सांगू नका तुमच्या त्या चित्राला पण हॅलो कीर्तिकर साहेब आपल्या प्लॅन मध्ये थोडासा बदल केलाय सर्वपती परमेश्वर अहो तुम्ही बोलवलात का हो पॅकिंग करा दोन दिवस आपण बाहेर चाललोय बाहेर गावी कुठे आडगावला जायचंय आडगावला म्हणजे चंदन आडगावला हो अहो असं अचानक काल तर सुशीलाताई म्हणत होत्या तर तुम्ही नाही म्हणालात नाही म्हणालो मी पण गजराजजी यांनी मला आग्रहच केला आता ते आमदारकीच्या इलेक्शनला उभे राहत आहेत तेव्हा ते म्हणाले की माझ्या कार्यक्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही मोटिवेट करा अशी त्यांची इच्छा आहे शिवाय आता वहिनी साहेब तुमच्या माहेरकडून नात्यात लागतात तेव्हा त्यांचा आग्रह आम्ही कसं मोडणार हो आग्रह जरी मोडू शकत नसला तरी असं अचानक उद्याच्या उद्या जायचं म्हणजे काहीतरी कारण आहे ना कारण आहे आम्ही शिल्पीचं लग्न ठरवलंय काय शिल्पीचं लग्न हो आडगावात येणार होता आडगावला तिथे तो मुलगा नाहीये
गजराजजी यांनी मला खात्री दिली आहे की तो मुलगा आडगावात नाही. शिवाय हे गाव कसं एका बाजूला आहे, कुणाला काहीही कळणार नाही. एकदा का लग्न झालं ना की अहो, पण शिल्पी अजून 18 सुद्धा पूर्ण झाली नाहीये. होईल ना, 2 दिवसांनी ती 18 वर्षांची होईल. तिसऱ्या दिवशी आपण लग्न करू. कोणताही गाजावाजा न करता. अहो, इतक्या घाईघाईने मुलीचं लग्न करायचं, तेही असं अचानक. आणि मुलगा काय करतो, कुठे राहतो, काहीच माहिती नाहीये. तिला साजेसाच आहे. हो हो, बरोबर आहे. अहो, पण आता आमच्यावर विश्वास नाहीये का तुमचा? आम्ही शिल्पीवर किती प्रेम करतो हे माहिती नाहीये का तुम्हाला? हो माहितीये, तुम्ही तिला कधीच काहीच कमी पडू दिलं नाहीये. मग अहो, पण तरी हे बघा, तिच्या वयाची जी मुलं असतात ना, त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. एकदा का आपण तिचं लग्न लावून दिलं ना की तिची खात्री पटेल की हा जो निर्णय घेतलेला आहे ना तो काही चुकीचा नाहीये. जा, लग्नाच्या तयारीला लागा. डॅडी, लग्न तर मी चंदनशीच करणार. ही बातमी सरपंच ताईंना सांगायला हवी. आणि हो, शिल्पीला यातलं काहीही कळता कामा नये. उगाचच परक्या लोकांसमोर तमाशा नकोय आपल्याला. कळलं का? आता इतके वर्ष आमचं तोंड बघितलं ना तुम्ही, बघत काय उभ्या? तयारीला लागा, जा.